सफलता हासिल करवानी कोई उम्र नहीं होती ने ते कोई पण उम्रे सखत मेहनत अने दृढ़ता थी मेळवी शकाय छे अने अमे अमारी पहल बायजूस यंग जुनियर सीजन 2 मां दरेक बाळक मां जोयुं छे। चालो नजर करिए नीलकंदन नायर अने प्रसिद्धि सिंह पर जेओ आ अठवाडिये बायजूस यंग जुनियर्स पर देखाशे। എൻ്റെ 6-ാമത്തെ വയസ്സ് മുതൽ കളരിപ്പയറ്റ് പഠിക്കുന്നുണ്ട്। എൻ്റെ അച്ഛൻ എന്നോട് പറഞ്ഞു തന്നു കളരിപ്പയറ്റിൻ്റെ ഗുണങ്ങളും കഥകളും ഒക്കെ। അപ്പം എനിക്കും കളരിപ്പയറ്റിനോട് ഇൻട്രസ്റ്റ് വന്നു। നീലകണ്ഠൻ്റെ അധ്യാപകൻ എന്ന നിലയിൽ ഞാൻ വളരെയധികം അഭിമാനം കൊള്ളുന്നു। അപ്പോൾ ഞാൻ അവനെ ശ്രദ്ധിക്കാനുണ്ടായ കാരണം എന്തെന്ന് വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ അവൻ നല്ല ഡെഡിക്കേറ്റഡ് ആണ്, അതേപോലെ തന്നെ ഫോക്കസ്ഡ് ആണ്, അതേപോലെ തന്നെ ഇത്രയും കൊല്ലത്തിൻ്റെ ഇടയ്ക്ക് 4 കൊല്ലത്തിനിടയ്ക്ക് ഇന്നേ വരെ അവൻ പറഞ്ഞിട്ടില്ല എന്നെ കൊണ്ട് ഇത് ചെയ്യാൻ കഴിയില്ല। ഞാൻ കളരിപ്പയറ്റ് എപ്പോൾ പെർഫോം ചെയ്താലും എപ്പോഴും സ്റ്റിക്കും സ്വോർഡും ഫ്ലെക്സിബിൾ സ്വോർഡും ആണ് എനിക്ക് ഏറ്റവും കൂടുതൽ ഇഷ്ടം। मैंने सपने में भी नहीं सोचा था कि वो इतना पॉपुलर होगा और इतना कुछ आगे करेगा। Color is not just a martial art for me. It has become my way of life. I will dedicate my life to this art. मैं प्रसिद्धि हूँ और मैं प्रसिद्धि फॉरेस्ट फाउंडेशन की फाउंडर हूँ। मेरे फाउंडेशन का एम है कि अवेयरनेस स्प्रेड कर सकूँ मैं एनवायरनमेंट के बारे में, बायोडायवर्सिटी के बारे में, क्लाइमेट चेंज के बारे में। इस इनिशिएटिव को सोचा है कि सिर्फ चेंगलपट्टू और तमिलनाडु तक रिस्ट्रिक्ट करके ना रखूँ, मैं पूरे वर्ल्ड में इसे फैलाऊँ। इतने कम उम्र में जिस तरह से वो गवर्नमेंट ऑफिशियल, टीचर्स, प्रिंसिपल्स से बात करती है, ये देख करके मुझे बहुत अच्छा लगता है। प्रसिद्धि है वो इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड से यंगेस्ट फूड फॉरेस्ट क्रिएटर का अवार्ड मिला 2020 में। उसके बाद जब इसने 13,500 ट्रीज लगाए तब इसे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार इन द कैटेगरी ऑफ सोशल सर्विस मिला। मेरा ड्रीम है कि मैं 2022 तक 1,00,000 पेड़ लगाऊंगी।